पटोले यांच्या आरोपातून एकमेकांवर किती अविश्वास आहे हे महाराष्ट्रातील जनतेसमोर पुन्हा एकदा त्या ठिकाणी आलेलं आहे। कारण जर तीन पक्षच एकत्रित नसतील, एकमेकांवर विश्वास नसेल, तर महाराष्ट्रातील जनतेचा काय विकास विश्वास संपादन करणार आणि काय विकास करणार हा खरा प्रश्न आहे। त्याचबरोबर आव्हानाची भाषा या ठिकाणी नाना पटोलेंनी दिलेली आहे की बाबा एनसीपी आणि शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरत्यांनी सोबळाचा नारा दिल्यामुळे मला वाटतं यावरूनच या ठिकाणी एकमेकांना आव्हान दिलं जातंय। पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु पवार साहेबांनी जसं सांगितलं की सरकार वेगळा आणि पक्ष वेगळा, परंतु या ठिकाणी सरकार म्हणूनही एकत्र आपण येत नाही आणि पक्ष वाढवण्याच्या भावनेतनं एकमेकांवर टोकाचे आरोप करण्याची स्पर्धा या ठिकाणी लागलेली आहे। आणि नाना पटोले यांनी तर गंभीर आरोप केलेत की माझ्यावर पालट ठेवली जाते, मला त्या ठिकाणी जेरीस आणण्याचा बेजार करण्याचा प्रयत्न होत आहे आणि एकंदर ही उद्विग्नता या ठिकाणी नानांची दिसते आणि त्याच्यामुळे काय महाविकास आघाडीमध्ये चाललंय, किती सुसंवाद आहे हे पुन्हा राज्यातल्या जनतेच्या समोर या ठिकाणी येतंय। आणि म्हणून मला वाटतंय की या ठिकाणी तुमचं सरकार स्थिर आहे अस्थिर आहे याच्याशी महाराष्ट्रातील जनतेला काय देणं घेणं नाही, या ठिकाणी तिन्ही सरकारच्या पक्षांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रातील जनतेला संकट काळात त्या ठिकाणी धीर दिला पाहिजे, विकास दिला पाहिजे, आत्मविश्वास दिला पाहिजे। एकमेकांचाच आत्मविश्वास हरवलाय, एकमेकांना आव्हानाची भाषा करतायत, मला वाटतं महाराष्ट्रातील जनतेसमोर सरकार म्हणून पूर्णपणे या ठिकाणी अपयशी ठरलेत, जनतेच्या मनातनं उतरल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय।